हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो शोधो नमस्कार मीटिंग्स टार्गेट्स टेन्शन्स कामाचे प्रेशर सतत मोबाईल कामाला असं रुटीन रोजच रविवार निवांत आरामाचा दिवस आळसावून बसलो होतो काहीच करायची इच्छा नव्हती सवयीने मोबाईल ऑन केला स्क्रीनवर मेसेज लो बॅटरी चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो पण लाईट नव्हते पॉवर बँकसुद्धा चार्ज नव्हती अरे बापरे आता काय करायचं काही सूचना ना मोबाईल बंद त्यामुळे वैतागलो रेस्टलेस झालो दोन तीनदा फॅनकडे लाईट आले का म्हणून पाहिलं चक्र मारून कंटाळलो नाईलाज म्हणून बसलो माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले चिडणार नसशील तर एक विचारू नाही चिडणार मी हसत उत्तर दिलं मगापासून मी पाहतोय मोबाईल बंद आणि चार्जिंगही करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब अस तू मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतोयस है इतकं त्याला जपतोयस मग दिवसभर वागणं बोलणं सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदा सर्व काळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केलास चा का त्या मनाच्या चार्जिंगचं काय पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले माझे वडील बोलत होते मनाचं चार्जिंग आता हे काय नवीन नवीन नाही जुनंच आहे चार्जिंग अपडेट हे हे तुमच्या आजचे परवलीचे शब्द प्रत्येकजण कपडे राहणीमान ॲप्स सतत न चुकता अपडेट करीत असतो परंतु रोजच्या जगण्याच्या धांदलीत या सगळ्यांमध्ये दुर्लक्ष होतं ते मनाकडे भारी इंटरेस्टिंग बोलतात तुम्ही सहजपणे वडिलांच्या शेजारी बसलो लहान असताना बाबांची खूप सवय होती सतत सोबत असायचो सो। त्यांची कॉफी करायचो जसजसा मोठा होत गेलो तसतसं दोघांमध्ये नकळत अंतर पडत गेलं संवाद बंद झाला नाही पण कमी मात्र नक्कीच झाला माझे धावपळीचं आयुष्य टेन्शन यामुळे बाबा माझा मूड पाहून बोलत आणि आज खूप दिवसानंतर खरंतर वर्षांनंतर असे आम्ही शेजारी बसलो बाबा इमोशनल झाले ते त्यांच्या भरल्या डोळ्यातून समजलं मीच त्यांची पाठ ठोपटली त्यावेळी मलाही भरून आलं आईची खूप आठवण आली किती साधी गोष्ट आहे ती सुद्धा मी इतक्या वर्षांमध्ये केली नव्हती बाबांसोबत पुढच्या तासभर मी गप्पा मारल्या एकदम फ्रेश मस्त वाटलं मनाचं चा चार्जिंग सुरू झालं बघ तासाभरात मोबाईलची आठवण तरी आली का लाईट केव्हा चालेत आज खूप खूप वर्षानंतर तुझ्याशी बोलल्यामुळे मी फुल चार्ज झालोय दोस्ता दोस्ता बाबा मला लहान असताना हाक मारायचे आज खूप खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून ऐकलं दोस्ता बाबा आपल्या खोलीत गेले मला भारी वाटलं क्लासवरून नुकताच आलेला माझा मुलगा मला म्हणाला बाबा चेस खेळणार नको तू हारला तर मला बरं वाटणार नाही चॅलेंज तू हरणार हे नक्की तेव्हा नो टेन्शन बुद्धिबळाचा डाव चांगलाच रंगला आणि चक्क मी जिंकलो मुलानं स्पोर्टिंगली घेतलं मित्राने बोलावलं म्हणून तो खेळायला गेला आता काय करायचं अचानक मनात आलं घर आवरूया बायको आश्चर्याच्या सुखद धक्क्यात मला थांबायला सांगून ती घराबाहेर गेली आणि लगेच परत आली कसं शक्य आहे आज सूर्य पूर्वेला उगवला की काय बायकोचा टोमणा दोघेही मनापासून हसलो अत्यंत उत्साहानं कामाला लागलो सगळ्यात आधी कपाट आवरायला घेतलं बॅगमध्ये भरून ठेवलेली कागदपत्रं चेक करताना कॉलेज शाळेमध्ये असतानाच्या वह्या डायऱ्या सापडल्या त्यातली जुने हिशोब जपून ठेवलेली पेपरची कातरणं पाहताना त्यावेळेच्या आठवणी जाग्या झाल्या खूप वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या कविता वाचताना गंमत वाटली विसरल्या गेलेल्या कॉलेजमधील काही खास व्यक्ती आठवल्या आठवणींचा पिटारा उघडत गेला जुने फोटो अल्बम सापडले आणि मग काय आजूबाजूचा पसारा तसाच पडलेला आणि लहान मूल जसं खेळताना पसाऱ्यामध्ये एकदम बसून हरवून जावं तसं ते जुने फोटो बघण्यात मी अक्षरशः हरवून गेलो मनानं मी त्या काळात जाऊन पोहोचलो होतो सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या लहानपणीचे फोटो पाहताना मजा आली स्वतःचे तरुण रूप पाहताना हुरळून गेलो चटकन हर्षात पाहिलं अरे फारसा फरक पडला नाहीये उगीच स्वतःला समजावलं अल्बम पाहताना काही ठिकाणी नजर थांबली स्थिरावली तिथे हयात नसलेल्या आपतांचे हसरे फोटो होते बराच वेळ पाहत राहिलो मन गलबलून आलं खोल खोल कप्प्यामध्ये दडलेल्या सगळ्या आठवणी सर्रकन समोर आल्या डोळ्यातले थेंब फोटोवर कधी पडले हे समजलंच नाही नंतरचे फोटो पाहताच आले नाही काही वेळ डोळे मिटून शांत बसलो मनात विचार आले कसं असतं ना आपलं मन अचानक आनंदून जातं क्षणात गहिवरतं हळवं होतं एका आयुष्यात किती आठवणी जमा होत असतात त्याची गिनतीच नाही आठवणींचे हे सगळे फोल्डर सेव्ह असतात ती फक्त ओपन क्लोज करता येतात डिलीट मात्र करता येत नाहीत या विचारत असतानाच पाठीवर थोपट्यात बायकोनं कॉफीचा कप हातात दिला माझी अवस्था बरोबर तिच्या लक्षात आली होती अरे वा आज एकदम रेट्रो मूडमध्ये रोज न चुकता मोबाईलचे करतो आज मनाचं चार्जिंग चालू आहे समोरच पडलेले फोटो अल्बम पाहून ती म्हणाली अरे वा चला तर मग जोडीने आपण आपल्या लग्नाचे फोटो पाहूयात मग जोडीने आमच्या लग्नाचे फोटो पाहू लागलो त्यावेळी घडलेल्या गमती जमती रुसवे फुगवे सगळं सगळं आठवलं लग्न पुन्हा एन्जॉय केलं आज खूप दिवसांनी तुला फ्रेश पाहिलं अगदी खेळकर स्वच्छंदी पूर्वी असायचा तसाच रागव नकोस पण स्टेटस रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या तसा तू हरवत गेलास त्यातच गुरफटत गेलास एवढा की आमच्यासाठी तुझ्याकडे वेळच राहिला नाही खूप मोठा झालास पण आमच्यापासून लांब गेलास उगीच वाद नको म्हणून मी आजवर बोलले नाही पण आज पुन्हा पूर्वीचाच वाटलास तू म्हणून बोलण्याचं धाडस केलं डोळ्यात आलेलं पाणी पुसत बायको कुशीत शिरली काही क्षण विलक्षण शांततेत गेले दोघांचा मौनातनं संवाद चालू होता थँक यू सो मच इतर वेळी असं बोलल्यावर मी चिडलो असतो पण आज नाही आजचा दिवस मस्त आहे करिअर स्टेटस ॲम्बिशन हे सगळं सांभाळताना स्वतःसाठी जगणंच विसरलो होतो मन मारत राहिलो होतो त्याची इतकी सवय झाली होती की आपली नेमकी आवड कशात आहे हेच विसरलो होतो रुटीन सोडून आज खूप दिवसांनी काहीतरी वेगळं केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशात तरी हरवून गेलो आज खूप खूप हलकं वाटतंय मग मोबाईल ऑन करू की नको कारण कायम मोबाईलवर असणारा तू सकाळपासून एकदाही त्याला हात लावला नाहीस खरंच आजचा दिवस एकदम मस्त आहे असंच मनाचं रिचार्जिंग आपण नेहमी करायला हवं नाही का श्रोते रेडिओ जयंत या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात आपले लाईक्स आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत आता एक छोटीशी विनंती आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातनं मिळाला मग ते अभिवाचन असो आनंदी कट्ट्यासारखा का कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झाला तो आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि आपतेष्टांना सुद्धा मिळू द्या आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात आपल्या सुखात आपल्या समाधानात आपले मित्र नातेवाईक आपतेष्टांना सुद्धा सामील करून घ्या